हे पण आता आपण आळूवडी बनवणार आहोत. आळूवडीसाठी याच्यामध्ये तेल टाकलेले आहे, सफेद तेल, मिरची, लिंबू गिळून टाकले, मीठ चवीनुसार आणि डाळीचं पीठ. हे असं घट्ट पातळ आपल्याला कसं लागतं ते आपण आपल्या याच्यानुसार घ्यायचं. ही आळूची पानं त्याला असं पीठ लावायचं आळूच्या पानाच्या वडीला. लाल मिरच पावडर टाकली, चिंचचं पोळं नाही तर लिंबू चिळून टाकायचं. हे बघ आळूची वडी, असे आळूची वड्या बनवून घ्यायच्या. हे पा या शाळूचवड्या बनवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये चाळणीमध्ये ठेवून द्यायच्या. आणि एक शिट्टी नाही तर दोन शिट्ट्या घ्यायच्या, दोन शिट्ट्यामध्ये पण शिजून निघतात. आणि थंड झाल्यावर तेलात तळायच्या.
हे पहा अशा वड्या, या अशा कुकर मध्ये उडून घ्यायच्या।